नेक्स्ट बेस्ट मैंगो फ्रूट फ्लाई, ओरिएंटल फ्रूट फ्लाई, साइंटिफिक नेम बैक्टोसेरा डॉर्सालिस एच, एंड फैमिली ट्रिप्टी ट्रिपे टिडे, एंड ऑर्डर आहे डिप्टेरा। तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, तर मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट आहे, अँड यामध्ये काय होतं तर रॉटिंग ऑफ फ्रूट होते। मार्क ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये स्मॉल फ्लाईज डिस्टिंग्विश्ड बाय कोनिकल ॲबडोमेन असतं आणि ब्राऊन मार्किंग असते विंग्सवर, जे कॉमन हाऊस फ्लायमध्ये असतं। देन फ्लाय हिबरनेट्स ॲज ॲडल्ट ड्युरिंग कोल्ड मंथ, कोल्ड मंथमध्ये ते हिबरनेट करतात आणि हॉट वेदरमध्ये ॲक्टिव्ह होतात। मँगो फ्रूट फ्लाय, ठीक आहे। देन मॅगोट व्हाईट स्मॉल अँड टेपर्स ॲट वन एंड। त्यानंतर यामध्ये डॅमेजिंग स्टेज कुठली असते तर मॅगोट असते, लक्षात ठेवा बरं का, मँगो फ्रूट फ्लायमध्ये। त्यानंतर होस्ट प्लांटमध्ये पॉलीफॅगस पेस्ट आहे ही, मँगो गवा पोमोग्रॅनेट सिट्रस बनाना अँड सेव्हरल व्हेजिटेबल क्रॉपवर ही काय होतं तर अटॅक करते। लाईफ हिस्ट्रीमध्ये एग्ज बघा, शायनी व्हाईट स्लाईटली कर्वड सिलेंड्रिकल इन शेप अँड नॅरो ॲट 1 and 50 अंडर द रिंड ऑफ द फ्रूट। तर हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, टेस्टला आला होता, खूप जणांचं कन्फ्युजन झालं होतं। तर यामध्ये ओबी पोझिशन अंडर द रिंड असतं फ्रूटच्या, ठीक आहे, अँड पिरियड किती आहे तर 2 to 3 days। देन लार्वा 1 to 4 weeks व्हाईटिश कलर ॲपोडस, आणि प्युपेशन लक्षात ठेवा मँगो फ्रूट फ्लायचं तर सॉईलमध्ये प्युपेशन असतं। पिरियड आहे 8 to 10 days, आणि पेस्ट हिबरनेट्स इन प्युपल स्टेज इन सॉईल ड्युरिंग विंटर। तर विंटरमध्ये म्हणजे कोल्ड मंथमध्ये हे काय करतात तर सॉईलमध्ये हिबरनेट करतात, ठीक आहे। अँड हिबरनेटिव्ह स्टेट कुठले किंवा स्टेज कुठले तर प्युपल स्टेज आहे, लक्षात ठेवा, आणि जून आणि ऑगस्टमध्ये ॲक्टिव्ह असतात हे। त्यानंतर नेचर ऑफ डॅमेजमध्ये आपण बघितलं आहे की जी डॅमेजिंग स्टेज आहे ती कोण आहे तर मॅगोट आहे। तर मॅगोट्स बोर इन टू फ्रूट अँड फीड ऑन पल्प, तर फ्रूटमध्ये बोर करतात ते आणि जो पल्प आहे फ्रूटचा त्या पल्पवर ते फीड करतात। अँड अफेक्टेड फ्रूट्स स्टार्ट रॉटिंग, म्हणजे जे अफेक्टेड आहेत ते रॉट होतात अँड खाली पडतात ते। देन ब्राऊन रॉटन पॅचेस अपेअर होतात फ्रूटवर, म्हणजे फ्रूट फ्लायमुळे जो अटॅक होतो त्यामुळं ब्राऊन रॉटन पॅचेस तयार होतात फ्रूटवर, अँड दीज फ्रूट्स आर अनसुटेबल फॉर कन्झम्पशन, म्हणजे याचं कन्झम्पशन आपण करू शकत नाही। मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये कल्चरल कंट्रोलमध्ये पहा, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ फॉलन अँड रॉटन रूट, म्हणजे ज्याच्यावर ब्लॅक पॅचेस आपल्याला दिसलेलं आहे रॉटन पॅच किंवा जे रॉट झालेले जे फ्रूट आहेत ते कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रक्ट करायचे। देन रेकिंग अंडर ट्रीज टू एक्सपोज द प्युपे, तर जो रेकर असतो आपल्या रेकरने आपण काय करू शकतो तर ट्रीच्या खाली आपण रेकिंग करू शकतो, जेणेकरून जो प्युपा जो हिबरनेट करतो तो काय होईल तर एक्सपोज होईल। त्यानंतर फिजिकल कंट्रोल पहा, त्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट कंट्रोल, तर हीट ट्रीटमेंट टेक्निकमध्ये काय काय येतं पहा। तर हॉट वॉटर ट्रीटमेंट, त्यामध्ये सबमर्जिंग फ्रूट्स इन हॉट वॉटर, तर 43 to 46.7 degrees Celsius हीटेड वॉटरमध्ये वॉटर ट्रीटमेंट करायचे 35 to 90 minutes। त्यानंतर डबल डिप मेथड आहे, इमर्सन ऑफ मँगो फ्रूट्स इन वॉटर ॲट 40 degrees Celsius for 20 minutes। तर मँगो फ्रूट काय करायचे तर वॉटरमध्ये इमर्स करायचे 40 degrees Celsiusला 20 minutes, फॉलोड बाय 10 minutes at 46 degrees Celsius टू गेट 100% मॉर्टॅलिटी ऑफ बॅक्टेरोसेरा डॉर्सालिस एग्ज। तर नंतर काय करायचं की पहिल्यांदा 40 degrees Celsius टेम्परेचर असणाऱ्या वॉटरमध्ये 20 minutes मँगो फ्रूट आपल्याला ठेवायचे, आणि त्यानंतर काय करायचे की 46 degrees Celsiusला 10 minutes अजून ठेवायचे। त्यामुळं काय होतं तर हे जो बॅक्टेरोसेरा डॉर्सालिसचे जे एग्ज आहेत ते पूर्ण मरतात, ठीक आहे, 100% मॉर्टॅलिटी म्हटलेलं आहे। त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये पहा, त्यानंतर केमिकल कंट्रोल मिक्सिंग ऑफ कार्बरिल टेंड इन सॉईल, त्यानंतर हँगिंग फ्रॉम ट्री ब्रँचेस प्लास्टिक कंटेनर विथ बेट मेड ऑफ मिथाइल यूजेनॉल कार्बोफ्युरॉन किंवा वॉटर 1 liter टू अट्रॅक्ट अँड किल फ्लाईज, देन फॉलर स्प्रे मॅलोथियनचा किंवा ॲसिफेडचा, आणि हार्वेस्टिंग नंतर ते फ्रूट 5% सोडियम क्लोराईड सोल्युशनमध्ये 60 minutes काय करायचं तर डीप करायचे, जेणेकरून एग्ज किल होतील, अँड इफ एनी ऑल्सो टू डिकॉन्टॅमिनेट देम ऑफ इन्सेक्टिसाइड रेसिड्यू इफ ॲट ऑल प्रेझेंट। जरी इन्सेक्टिसाइड रेसिड्यू असेल तर तो सुद्धा काय होऊ शकतो तर डिकॉन्टॅमिनेट होऊ शकतो। तर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये नॅचरल एनिमी कुठले तर द पॅरासिटाइड असोसिएटेड विथ दिस पेस्ट आर ऑपियस कॉम्पेनसेटस किंवा बायोस्लेअर्स एरिसॅनस ब्रॅकोनिडे अँड डिरहिनस जिफर्डी चॅल्सी डिडे फॅमिली, देन
ट्रायब्लियोग्राफा डॅकाय आणि युकोलिडे फॅमिली, तर हे बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये आपण वापरू शकतो. तर आपण कुठली पेस्ट पाहत होतो, तर मँगो फ्रूट फ्लाय. तर मँगो फ्रूट फ्लायमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, फॅमिली ट्रिपेटिडे लक्षात ठेवा, आणि ऑर्डर डिप्टेरा. अँड यामध्ये डॅमेजिंग स्टेज कुठले, तर मॅगोट्स आहेत यामध्ये, ठीक आहे, आणि पॉलीपॅगस स्टेज आहे ही.